नक्कीच आजचा आपण बघितलं असेल सगळ्या ज्या आपल्या स्थानीय स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. खूप वेळा आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये खास करून इंग्लिशमध्ये जे काही आपले तिकडचे नोट्स असतात किंवा जीअर्स असतात ते सगळे मराठीत येतील हे खूप महत्त्वाचं राज्यासाठी. आणि जी एक अट राहिलेली त्यावेळीची ती आपण पूर्ण करून घेतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळी भाष्य केली. मविआचं वेगवेगळं एक्सप्लेनेशन दिलं, त्यामध्ये टीकात्मक होतं. विंदा करंदीकरांची एक कविता होती ती देखील वाचून दाखवली. मी काल पण हे बोललेलो की भाजपची ही सवय झाली की रोज उठून कोणावर ना कोणावर टीका करावी. आज जे महाविकास आघाडी सरकारनी मुंबईकरांसाठी जाहीर केलेलं आहे, हाऊसिंग सेक्टरमध्ये असेल किंवा मुंबईकरांना जो मोठा दिलासा मिळालेला आहे त्याच्यात कुठे ना कुठेतरी पोटदुखी झाली असेल. त्याच्यातून काही काही असे मनातून जे शब्द बाहेर येतात ते आले. विरोधी पक्षनेत्यांच्या राज्य सरकारने काहीच केलं नाही, फक्त कोविड सेंटरमधला भ्रष्टाचार केला अशा पद्धतीने एकंदरीत मुंबई. मला वाटतं हे एवढं हास्यास्पद आहे कारण आपण सगळे ह्याला साक्ष आहात. नुसतं स्वतःचं कौतुक म्हणून आम्हीच काही बोललो नाही, पण आम्ही काम करत राहिलो, 24 तास काम करत राहिलो. आपण देखील त्यावेळी इनपुट्स देत होतात. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोविडच्या काळात WHO असेल, सुप्रीम कोर्ट असेल, स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना फोन केलेला, जगभरातून जेव्हा कौतुक होत होतं तेव्हा कौतुकासाठी नाही पण कर्तव्य म्हणून आम्ही जे काम करत राहिलो, तेव्हा विरोधी पक्ष तेव्हा देखील राजकारण करत होतं. आणि ते आम्ही त्यावेळी पण बोललेलो की राजकारणाकडे आम्ही लक्ष न देता काम केलेलं आहे. ते काम लोकांसमोर आहे. आज कुठच्याही सामान्य माणसाला जर विचारलं महाराष्ट्रामध्ये तर काम कसं झाले कोविडच्या काळात, तर अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आमच्या घरातले माणूस म्हणून ओळखला जातो असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. त्यावेळचे फेसबुक लाईव्ह असतील, ज्या काळजीने ते बोलायचे किंवा ज्या एक पोटतिडकीने बोलायचे लोकांबद्दल, जनतेबद्दल, आणि ते पॅटर्न आपण बघत असाल सगळीकडे दिसायला लागलं. धारावी पॅटर्न असेल, आपलं महाराष्ट्र मॉडेल असेल, हे जगभरात प्रसिद्ध झालेलं. आणि ह्याच्यावर टीका टिप्पणी होणं ठीक आहे, ते आता विरोधी पक्ष आहेत, स्वाभाविक आहे, त्यांचं कर्तव्य म्हणून ते करत राहतील. कितीही त्याच्यावर काही टिप्पणी त्यांनी केली तरी लोकांना माहिती आहे मनातल्या मनात की काम चांगलं झालेलं आहे आणि जे काही चांगलं काम आहे ते लोकांचं समोर आहे आणि लोकांना ते जाणवतं. एकंदरीत